माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीन या योजनेला आता अनुदान मिळणे कठीण झाले आहे. बेळगाव शहरात 10 लाख लोकसंख्या असल्याने विविध ठिकाणी इंदिरा कॅन्टीनचे निर्माण करण्यात आले आहे. रुक्मिणीनगर, एपीएमसी रोड, भाजी मार्केट, जिल्हा रुग्णालयाजवळ नातपई सर्कल या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यात आले आहेत. पण याला अनुदान फक्त 30% राज्य सरकारकडून दिले जाते व बाकी 70% महानगरपालिकेकडून सांभाळले जाते. राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अनुदान दिले जाते, त्यामध्ये 6.95 हे नाश्त्यासाठी, 12.45 हे जेवणासाठी व एकूण वर्षाला 3.24 करोड अनुदान दिले जाते. पण गेल्या 7 महिन्यापासून अनुदान आले नसल्याने महानगरपालिकेला खूप अवघड झाले आहे. आता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या या इंदिरा कॅन्टीनकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.